कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, मी तुम्हाला हजार वेळेला सांगितलंय की या नोकर माणसांना अजिबात डोक्यावर चढवून ठेवू नका. पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं कधीच. तुम्हाला ना, मी जेव्हा बोलत असते तेव्हा माझंच तोंड दिसत. आता बघा बघा हिचं दाढस. तुम्हाला ही साडी आठवतीये का? म्हणजे ती बघा, ती शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली साडी, जिला असल सोन्याची जर होती ती ही साडी. आठवलं? ती हिने नेसलीये जी साडी, तुम्ही तुमच्या सुनेसाठी, म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या सुनेसाठी बाजूला काढून ठेवायला सांगितलेली, ती हिने नेसली. हे यांचे संस्कार. हिचा बाप आणि ही मिळून अजून या बंगल्यात काय काय घोळ घालणार आहेत ना, हे बघूया आता आपण. मी विचारलं हा हिला, ही साडी तुझ्याकडे कुठून आली? तर मला म्हणते 5000 घेतलीये माझ्या बापानं. 28000 साडी 5000 कस मजा आहे म्हणजे. हा, माझ्या पानं नाही घेतली ही साडी, आदित्य सरांनी घेतली. आदित्य सरच म्हणले माझ्या बाला की पारूच्या लग्नासाठी जी साडी आवडत ती निवडा. बर 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 बर, म्हणजे वहिनींना ही साडी आवडली हे तू बघितलं असणार. वहिनी, कळतय का, ही काल त्या शोरूम मध्ये आली, तिथे तिने बघितलं की तीच साडी तुम्हाला आवडलीये. मग हिच्या बापानी आपल्या आपल्या भोळ्या बिचाऱ्या आदित्यला सांगितलं हिच्या लग्नासाठी एखादी साडी घेऊन दे. पण आपला आदित्य किती बिचारा, तो म्हणाला असेल घे बुवा साडी, म्हणून हिने इतक्या महागाची साडी घ्यायची. आणि याच गोष्टीचा हिने फायदा घेतला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.